स्टूडेंट्स वेलकम टू द फिफ्थ वीडियो लेक्चर ऑफ द मैजिक केसमेंट दैट इज इंग्लिश लिटरेचर बी ए फाइनल सेम 5. वी आर गोइंग टू लर्न पोएम नंबर 5 अलेक्जेंडर्स फीस्ट और द पावर ऑफ म्यूजिक रिटन बाय जॉन ड्राइडन. जॉन ड्राइडन वॉज बॉर्न इन 1631 एंड ही डाइड इन 1700. जन्म त्यांचा 1631 झाला आणि 1700 मृत्यू झाला. वॉज द लीडिंग पोएट अँड लिटररी क्रिटिक ऑफ द रेस्टोरेशन एज. हे आघाडीचे कवी आणि आघाडीचे साहित्यिक टीकाकार होते रेस्टोरेशन काळातले. रेस्टोरेशन काळात म्हणजे जेव्हा राजेशाही संपली होती, ऑलिव्हर क्रॉमवेलने लोकशाही स्थापित केली होती. ऑलिव्हर क्रॉमवेलच्या नंतर रेस्टोरेशन एज आलं 1659 नंतर. अँड इंग्लिश फर्स्ट एव्हर पोएट लॉरिएट. आणि हे इंग्लंडचे पहिले पोएट लॉरिएट होते. पोएट लॉरिएट म्हणजे राजकवी होते पहिले. सच वॉज हिज प्रिडॉमिनन्स दॅट मेनी हॅव प्रिफर्ड टू धिस पिरियड ॲज द एज ऑफ ड्रायडन. म्हणजे सच वॉज हिज प्रॉमिनन्स दॅट मेनी हॅव रेफर्ड टू धिस पिरियड ॲज द एज ऑफ ड्रायडन. त्यांचं इतकं महत्त्व होतं की अनेक लोकांनी त्यांच्या या काळाला ड्रायडनचं युग म्हटलेलं आहे. म्हणजे इतकं महान ठसा होता त्यांचा या काळावर. इन ॲडिशन टू हिज इन्फ्लुएन्शियल लिटररी क्रिटिसिझम ट्रान्सलेशन्स अँड टॉपिकल पोएम्स ही बिकेम फेमस फॉर हिज पायनरिंग हेरोइक ट्रॅजेडीज सच ॲज द कॉन्क्वेस्ट ऑफ ग्रॅनडा अँड ऑल फॉर लव्ह अँड फॉर कॉमेडीज सच ॲज मॅरेज अल्ला मोड. आणि यात भर म्हणून त्यांचं अतिशय प्रभावी असं साहित्यिक टीकाकारी आहे. त्यांनी भाषांतर केलेलं आहे. काही विषयावरच्या चांगल्या कविता आहे त्यांच्या. आणि सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले ते त्यांनी एक हिरोईक ट्रॅजेडीज लिहिल्या होत्या, द कॉन्क्वेस्ट ऑफ ग्रॅनडा, ऑल फॉर लव्ह आणि कॉमेडी मॅरेज अला मोड. यामुळे ते जास्त प्रसिद्ध झाले. हिज ग्रेटेस्ट अचीवमेंट्स वेअर इन सटायरिक वर्स. त्यांच्या सगळ्यात जास्त उपलब्ध्या ज्या आहेत, सगळ्यात महान कार्य जे आहे त्यांचं सटायरिक वर्समध्ये. सटायरिक वर्समध्ये टीकाकार कवितेत ज्यात त्यांनी टीका केलेली आहे. ॲप्सलम अँड अक्युटोफेल अँड मॅकफ्लेक्नो. ड्रायडन वॉज वन ऑफ द मास्टर्स ऑफ निओ क्लासिकल स्टाईल. म्हणजे नवशास्त्रीय जी पद्धत होती, नवशास्त्रीय पद्धतीचे ते मास्टर होते. हीज वर्क्स डिस्प्ले रिस्पेक्ट फॉर रूल्स अँड डेकोरम, लॉफ्टीनेस ऑफ सब्जेक्ट मॅटर अँड अडेरन्स टू जॉनर कंबाईंड विथ प्रेसिजन ऑफ एक्सप्रेशन. त्यांच्या कार्यात आपल्याला आदर दिसून येतो नियमांबद्दल, कायद्यांबद्दल. कविता कशी लिहायची, कवितेचे कायदे कसे आहेत कविता लिहिण्याचे, एखाद्या विषयाचा उदात्तपणा, त्या जॉनरला चिटकून राहणे. जॉनर म्हणजे कवितेच्या प्रकाराला व्यवस्थित तो प्रकार धरूनच पुढे कविता करणे. आणि यांचं कॉम्बिनेशन होतं प्रेसिजन ऑफ एक्सप्रेशन. आणि जी अभिव्यक्ती द्यायची ती अतिशय अचूक अशी त्यांची अभिव्यक्ती असायची. अलेक्झांडर्स पीस वॉज रिटन टू ऑनर सेंट सिसिलिया द पेट्रन सेंट ऑफ म्युझिशियन्स. अलेक्झांडर्स फीस्ट ही जी कविता आहे ही सेंट सिसिलियाला सन्मान देण्यासाठी लिहिण्यात आली. द पेट्रन सेंट ऑफ म्युझिशियन्स म्हणजे ही पैतृक संत आहे. म्हणजे इथूनच म्युझिशियन्स म्हणजे संगीतकारांची सुरुवात होते. आपल्या इथे कसं संगीताची देवता आहे, आपण सरस्वती देवीला मानतो, तसं तिथे सेंट सिसिलियाला मानतात. दिस पिंडारी कोड इज वन ऑफ ड्रायडन्स ओकेजनल पीसेस. हा पिंडारी कोडचा प्रकार आहे आणि त्यांनी एका प्रसंगी लिहिलेला आहे. रिटर्न इन रिस्पॉन्स टू कोर्ट रिक्वेस्ट फॉर एंटरटेनमेंट कमेमोरेटिंग फेस्टिव्ह ओकेजन्स. दरबारातून त्यांना रिक्वेस्ट आली, राजाच्या राणीच्या दरबारातून, की एक उत्सव साजरा करायचा आहे तर तुम्ही एक कविता लिहा. इट डिपिक्ट्स अ फीस्ट गिवन बाय अलेक्झांडर द ग्रेट फॉर हिज ऑफिसर्स सेलिब्रेटिंग द डिफीट ऑफ पर्शिया. यात अशा मेजवानीचं वर्णन केलेलं आहे की अलेक्झांडर द ग्रेटनी त्याच्या ऑफिसर्सलाही ट्रीट दिली होती, फीस्ट दिली होती. कशाबद्दल? त्यांनी पर्शियाला हरवलं होतं. द फर्स्ट स्टांझा इंट्रोड्युसेस द सेटिंग. पहिल्या स्टांझात सेटिंग आहे, म्हणजे बॅकग्राऊंड आहे, कुठे घडलेली आहे घटना ती. इन द सेकंड अलेक्झांडर्स म्युझिशियन्स टिमोथियस बिगिन्स हिज सॉन्ग. दुसऱ्या स्टांझात अलेक्झांडरचा संगीतकार टिमोथियस
गाणं सुरू करतो. ही प्रेजेस अलेक्झांडर ॲज दो ही वेअर अ गॉड फिलिंग द लॅटर विथ प्राईड. दुसऱ्या स्थानात इतकी स्तुती करतो त्याची, जणू काही तो देव आहे, आणि अशी स्तुती केल्याबरोबर तो अभिमानाने भरून जातो अलेक्झांडर. इन द नेक्स्ट स्टांझा टिमोथियस सिंग्स ऑफ द प्लेजर्स ऑफ वाईन विच एनकरेजेस द किंग टू गेट ड्रंक. तिसऱ्या ह्याच्यात टिमोथियस दारूच्या आनंदाची इतकी स्तुती करतो की त्याला प्रोत्साहन मिळतं आणि अलेक्झांडर दारू पितो. इन ईच स्टांझा ऑफ द पोएम टिमोथियस इन्फ्लुएन्सेस द मूड अँड बिहेवियर ऑफ अलेक्झांडर. या कवितेच्या प्रत्येक स्टांझात टिमोथियस अलेक्झांडरच्या मूड आणि वर्तणुकीवर प्रभाव टाकतो. द ड्रंक किंग बिकम्स मेलंकोली वेन रिमाइंडेड ऑफ हिज डेड एनिमी. चौथ्या स्टांझात जेव्हा राजाला आठवण करून दिल्या जाते की तुझा शत्रू मेलेला आहे, तेव्हा तो उदास होतो. द सॅडनेस चेंजेस टू पॅशन वेन टिमोथियस सिंग्स ऑफ लव्ह अँड ब्युटी. आणि मग हे दुःख एकदम अधिर्थेत परावर्तित होतं, प्रेमात परावर्तित होतं जेव्हा टिमोथियस प्रेमाचं गाणं गातो, सौंदर्याचं गाणं गातो. अँड फायनली द किंग ॲक्ट्स डिस्ट्रक्टिवली वेन द सॉन्ग इन्स्पायर्स अँगर. आणि शेवटल्या स्टांझात स्टांझा सिक्समध्ये राजा जेव्हा विनाशकारक पद्धतीने वागतो कारण ते सॉन्ग त्याला तसं इन्स्पायर करतं, सॉन्ग त्या गाण्यात इतका रागाचा आवेश असतो की राजासुद्धा रागीट होतो आणि तो एकदम विध्वंस करतो कारण अलेक्झांडर खूप पॉवरफुल होता. ड्रायडन कन्क्लूड्स द पोएम विथ अ कमेंट ऑन द पॉवर ऑफ म्युझिक टू अराउज अले ऑर मॅनिपुलेट इमोशन्स इन बोथ ह्युमन्स अँड एंजल्स. ड्रायडन मग कविता कशी संपवतो की पॉवर ऑफ म्युझिकवर तो आपल्याला एक नोट देतो, सांगतो आपल्याला, आणि तो म्हणतो की इमोशन्सला मॅनिपुलेट करता येतं. देवदूताच्या मानवाच्या मनातल्या भावना आपण संगीताद्वारे बदलवू शकतो, संगीताने त्यांना आपण कंट्रोल करू शकतो. दिस थीम इज ससिंकली समड अप इन द सबटायटल ऑफ द पोएम. आणि ही जी थीम आहे, ही संकल्पना आहे, या सबटायटलमध्ये अतिशय योग्यरीत्या बांधल्या गेलेली आहे. पहा त्याचं सबटायटल काय, अलेक्झांडर्स फीस्ट ऑर द पॉवर ऑफ म्युझिक, म्हणजे संगीताची शक्ती. द फॉलोइंग इज अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ द फर्स्ट फोर स्टांझाज ऑफ द पोएम. पहिल्या चार स्टांझाचा हा एक्स्ट्रॅक्ट आहे, हा उतारा घेतलेला आहे त्या कवितेतला, तो पाहू आपण. लेटेस्ट टर्न टू द मेन टेक्स्ट. इट वॉज ॲट द रॉयल फीस्ट फॉर पर्शिया वन बाय फिलिप्स वॉरलाईक सन. ही घटना आहे, राजेशाही मेजवानी होती, पर्शिया जिंकला होता, कोणी, फिलिप्स वॉरलाईक सन, फिलिप्सचा युद्धपुत्र. फिलिप्सचा युद्धपुत्र कोण, तर अलेक्झांडर. अलॉप्ट इन ऑफुल स्टेट द गॉडलाईक हिरो सेट. अतिशय अशा भीतीदायक परिस्थिती, म्हणजे ज्याच्या बसलेल्या पोझिशनवर समजत येतो त्याला पाहिल्याबरोबर आपल्याला भीती वाटत होती. द गॉडलाईक हिरो सेट, देवासारखा नायक बसला होता ऑन इज इम्पिरियल थ्रोन, त्याच्या राजेशाही राजसिंहासनावर. ही व्हॅलियंट पियर्स युअर प्लेस्ड अराउंड, त्याचे शूर वीर, त्याचे सोबती त्याच्या आसपास बसले होते. दे ब्राउज विथ रोजेस अँड विथ मॉर्टल्स बाउंड, त्यांच्या डोक्याच्या भोवती पुष्पचक्र बांधलं होतं. सो शूड डेझर्ट इन आर्म्स बी क्राउंड. आणि त्या वाळवंटात जसे शस्त्रांना मुकुट घातले होते फुलांचे, आपण नाही का दसऱ्याला पूजा करत शस्त्रांची, तसं ते युद्ध जिंकले होते त्या शस्त्राच्या भरोशावर, म्हणून त्यांनी शस्त्रांनासुद्धा डेकोरेट केलं होतं. द लवली थायस बाय हिज साईड सेट लाईक अ ब्लूमिंग ईस्टर्न ब्राईड. थायस, त्याची प्रेमिका त्याच्या बाजूला बसलेली होती, जणू काही पूर्वेकडील एकदम उगवलेली व नववधू होती. इन फ्लॉवर ऑफ यूथ अँड ब्युटीज प्राईड हॅपी 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 पेअर. तारुण्यात आणि सौंदर्याच्या अभिमानात ते जोडपं अतिशय सुखी दिसत होतं, आनंदी दिसत होतं. नन बट द ब्रेव, नन बट द ब्रेव, नन बट द ब्रेव डिझर्व्ज द फेअर. फक्त शूर, फक्त शूर आणि फक्त शूर, त्या शूर व्यक्तीलाच ती शोभून दिसत होती. टिमोथियस प्लेस्ड ऑन हाय अमिड द ट्यूनफुल कॉयर. टिमोथियसनी ट्यूनफुल कॉयर छेडला होता, म्हणजेच अतिशय सुंदर स्वर छेडले होते त्याच्या संगीत साधनेवर. विथ फ्लाइंग फिंगर्स टच द लायर, तो जो लायर होता, तंतुवाद्य होतो, त्या तंतुवाद्यावरून तो आपली बोटे फिरवत होता, त्या तारातून झंकार निघत होता. द ट्रेम्बलिंग नोट्स असेंड द स्काय, थरथरते सूर जे होते ते आकाशात वर जात होते. अँड हेवनली जॉय इज इन्स्पायर द जो सॉन्ग बिगॅन फ्रॉम जो, आणि हे स्वर्गीय गीत प्रेरित करत होतं.
आणि हा जो जीव आहे गुरु आहे हा सगळ्या देवांचा देव आहे हा सगळ्यात मुख्य देव त्यांचा तर त्याला सुद्धा हे गाणं खुश करत होतं. या गाण्याची सुरुवातच जीवपासून झाली होती. जो आकाशाचा देवता आहे जो विजेचा देवता आहे. हु लेफ्ट हिज ब्लिसफुल सीट्स अबव सच इज द पॉवर ऑफ माइटी लव. त्याने आपली छान आशीर्वादाची जागा आशीर्वादाचं आसन दिलं होतं अलेक्झांडरला. आणि ते कशामुळे होतं तर फक्त प्रेमाच्या शक्तीमुळे. अ ड्रॅगन्स फिअरी फ्रॉम बिलाइड द गॉड सबलाइम ऑन रेडियंट स्पायर्स ही रोड वेन ही टू फिअर ऑलिम्पिया प्रेस्ट अँड व्हाइल ही सॉट हर स्नोई ब्रेस्ट. तो जो आकाशाचा देवता विजेचा देवता देवांचा देव सगळ्यात पॉवरफुल तो आला. चमकदार डोळे त्याची आग निघत होती आणि त्या सुंदर ऑलिम्पियाशी त्याचं लग्न झालं होतं आणि त्या प्रेमातून हा अलेक्झांडरचा जन्म झाला होता. देन राऊंडर स्लेंडर वेस्टी कर्ल अँड स्टॅम्प्टन इमेज ऑफ हिमसेल्फ अ सॉवरीन ऑफ द वर्ल्ड. आणि तिला आपला पुत्र त्याने सोपविला तो म्हणजे अलेक्झांडर. द लिस्निंग क्राऊड ॲडमायर द लॉफ्टी साऊंड अ प्रेझेंट डीटी दे शाउट अराऊंड अ प्रेझेंट डीटी द व्हॉल्टेड रूप्स रिबाउंड. आता हे जिंकले होते मैदानावर बसले होते सगळे तर तिथला जो जमाव होता तो या अतिशय उदात्त असा आवाज ऐकत होते. अ प्रेझेंट डेटी म्हणजे सध्या इथे देवता उपस्थित कोण आहे तर अलेक्झांडर. ती जोरात ओरडले अ प्रेझेंट डेटी द व्हॉल्टेड रूप्स रिबाउंड. अ प्रेझेंट डेटी इतक्या जोरात म्हटलं त्यांनी म्हणजे सद्यस्थितीतला देवता तर जे वरचे छत होते घरांचे त्याला तो आवाज आदळून परत खाली आला. त्याचा प्रतिध्वनी निर्माण झाला. विथ रॅविश्ड इयर्स द मून आर शियर्स अस्युम्स द गॉड अपेक्स टू नॉड अँड सिम्स टू शेक द स्पियर्स. आणि अतिशय अधीर कानानी मंत्रमुग्ध कानानी हा राजा ऐकून राहिला होता म्हणजे अलेक्झांडर. त्याला देवाचं महत्त्व दिलं होतं आणि त्याच्यात इतकी ताकद होती की तो पूर्ण स्पियर म्हणजे पूर्ण धरती आपल्या एका हाताने गदागदा हलवू शकत होता. ही स्तुती कोण करतो आहे? टिमोथियस. कोणाची? अलेक्झांडरची. द प्रेज ऑफ बॅकस देन स्वीट म्युझिशियन संग. बॅकस म्हणजे दारूची देवता. मग दारूच्या देवतेचं गुणगान करायला सुरुवात केली टिमोथियसने. अ बॅकस एव्हर फेअर अँड एव्हर यंग. बॅकस म्हणजे दारूची देवता दिसायला सुंदर आणि चिरतरुण. द जॉली गॉड इन ट्रायम्फ कम्स साऊंड द ट्रम्पेट्स बीट द ड्रम्स. मग तो आनंदी देवता आला विजयी आवेशात आला. त्याने छान ट्रम्पेट वाजवलं ड्रम वाजवले. फ्लश्ड विथ अ पर्पल ग्रेस ही शूज इज ऑनेस्ट फेस. आणि चेहरा जांभळा होता. जांभळा म्हणजे इथे दारूचा रंग आहे तो. आणि त्याने आपलं रूप प्रगट केलं दारूच्या देवतेने. नाव गिव द हॉटी हॉट बॉईज ब्रेथ ही कम्स ही कम्स. हॉट बॉय म्हणजे हे एक वुडविंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण हवेने हवा फुंकून वाजवू शकतो बासरीसारखं. तर त्या वाद्यातून आवाज आला की तो येतो 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 आहे. बाकस एव्हर फेअर अँड यंग ड्रिंकिंग जॉईस डीड फर्स्ट ऑर्डेन. हा बाकस चिरतरुण आहे चिरसुंदर आहे आणि दारू पिण्याने खूप आनंद मिळतो. तर आपण अशी ऑर्डर द्यायला पाहिजे की आपण आता दारू पिली पाहिजे. हा तारीफ करतो टिमोथियस. हे चुकीचं आहे तरी त्या काळी दारू खूप संमत होते. युद्ध जिंकल्यावर ते दारू प्यायचे. बॅकसेस ब्लेसिंग्स आर अ ट्रेजर ड्रिंकिंग इज द सोल्जर्स प्लेजर. म्हणतात की दारूचा जो देवता आहे त्याचे आशीर्वाद म्हणजे खजाना आहे आणि दारू पिणे हा एका सैनिकाचा आनंद आहे. रीच द ट्रेजर स्वीट द प्लेजर. हा खजाना श्रीमंत आहे आनंद फार गोड आहे. स्वीट इज प्लेजर आफ्टर पेन. आणि दुःखानंतर हे सुख फार गोड आहे कारण युद्ध खेळल्यामुळे खूप जखमी होते थकलेले होते. त्यानंतर थकव्यासाठी त्यांना दारू पाहिजे होती. दारू पिल्यावर त्यांना मानसिक समाधान मिळणार होतं. सुदृढ विथ साऊंड द किंग ग्रीव व्हेन. आता या आवाजाने तो अनियंत्रित झाला राजा कारण दारू पिल्यावर माणसाचा कंट्रोल नाही राहत स्वतःवर. राजासुद्धा बेफाम झाला. फॉट ऑल हिज बॅटल्स ओव्हर अगेन
पुन्हा तो युद्ध लढला आपले, अँड थ्राईस ही रूटेड ऑल इज फोज, तीन वेळा त्याने शत्रूंना पटकणी दिली होती, हरवलं होतं, अँड थ्राईस ही स्लीव द स्लेन, आणि तीन वेळा त्यांनी जे हरले होते त्यांच्या माना कापल्या होत्या, त्यांची कत्तल केली होती. द मास्टर सॉ द मॅडनेस राईज, हिज ग्लोईंग चिक्स, हिज आर्डंट आईज. आणि तो टिमोथियस पाहत होता, आता त्याच्यात मॅडनेस वाढत होती, राजात पागलपण वाढत होतं त्यातलं. त्याची गाल चमकायला लागले होते, त्याचे डोळे चमकायला लागले होते. अँड व्हाईल ही हेवन अँड अर्थ डिफाईड, चेंजेस हिज हँड अँड चेक्ड हिज प्राईड. आणि स्वर्ग, पृथ्वी, आकाश सगळं त्यांनी आपल्या कवेत घेतलं होतं, सगळं त्याच्या कंट्रोलखाली होतं. आणि मग त्याने आपला हात थांबवला आणि आपल्या अभिमानावर नियंत्रण ठेवलं. म्हणजे हे सगळं कंट्रोल कोण करत होता? टिमोथियस. टिमोथियसद्वारेच राजात प्रेम, राग, लोभ उत्पन्न होत होता त्याच्या म्युझिकमुळे. ही चोज अ मौनफुल म्यूज, सॉ पीटी टू इन्फ्यूज. मग त्यांनी संगीत देवतेचं एक असं गीत घेतलं जे उदास होतं, त्यात दया निर्माण झाली. ही संग डेरियस ग्रेट अँड गुड, आणि त्यानं सांगितलं डेरियस महान होता, परशियाचा राजा चांगला होता, महान होता. बाय टू सिव्हिअर अ फेट, फॉलन फॉलन फॉलन. पण त्याचं नशीब इतकं भयंकर होतं की त्याचा मृत्यू झाला, पडला तो. फॉलन फ्रॉम इज हाय स्टेट, त्याच्या उच्च स्तरावरून तो खाली पडला, त्याचं पतन झालं. अँड वेल्टरिंग इन इज ब्लड, आणि आपल्याच रक्तात तो लढत होता. डेझर्टेड ॲट हिज अटमोस्ट नीड बाय दोज हिज फॉर्मर बाउंटी फेड, त्याच्याच लोकांनी, त्याच्याच जवळच्या लोकांनी त्याला त्याचा साथ सोडला होता. कारण कसं होतं की माणसाचा विजय होत असेल तर सगळे त्याच्यासोबत असतात, पराभव होत असेल तर त्याला सगळे सोडून जातात. आणि या डेरियसला हरवलं होतं तसं अलेक्झांडरनी, पण अलेक्झांडरची एवढी शक्ती पाहून त्याच्या ऑफिशियल्सनी, म्हणजे त्याच्याच लोकांनी डेरियसला ठार मारलं होतं, घात करून. म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी उपकार केले होते त्याच त्याच्या अधिकाऱ्यांनी राजा डेरियसला मारलं होतं. ऑन द बेअर अर्थ एक्सपोज्ड ही लाईज, विथ नॉट अ फ्रेंड टू क्लोज हिज आईज, जमिनीवर उघडा पडला होता तो आणि त्याचे डोळे झाकायला सुद्धा कोणी नव्हतं. विथ डाऊनकास्ट लुक्स द जॉयलेस व्हिक्टर सेट, रिव्हॉल्विंग इन हिज अल्टर्ड सोल. आता तो पडला होता जमिनीवर, डोळे त्याचे खाली होते, कोणी झाकले सुद्धा नाही. परंतु आपला जो राजा होता, आता त्याचा आनंद जॉयलेस झाला, म्हणजे त्याचा आनंद नष्ट झाला, कारण त्याच्या मनात आता त्याच्या आत्म्याबद्दल दया उत्पन्न झाली डेरियसबद्दल. आणि त्याचा स्वतःचा आत्मासुद्धा आता बदलायला लागला होता, त्यालासुद्धा दुःख व्हायला लागलं होतं की आपण एवढा संहार केला आणि या राजाला मारलं. द व्हेरियस टर्न्स ऑफ चान्स बिलो अँड नाऊ अँड देन अ साय ही स्टोल. मग तो दैवाच्या संधीवर विचार करत होता आणि थोड्या थोड्या वेळाने उसासे टाकत होता, दुःखाचे, काय केलं मी, माझ्या हातून काय झालं. म्हणजे दुःखाचे उसासे टाकून आपल्या दुःखाला कमी करण्याचा तो प्रयत्न करत होता. अँड टीयर्स बिगॅन टू फ्लो. आणि आता त्याच्या लक्षात आलं की मी खूप मोठी चूक केली आहे, कोणाच्या? अलेक्झांडरच्या. मी या डेरियसला मारलं आणि त्याचबरोबर चूक कळल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. म्हणजे बघा, आपण खूप विजयाच्या आनंदात, उन्मादात इतके आंधळे होतो की वी डोंट केअर फॉर अदर्स, त्यांची सरळ सरळ कत्तल करतो आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळे असं काही करण्याच्या आधीच विचार करा, म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही. ही कथा आपल्या किंग अशोकाच्या बरोबरीने जाते असं मला वाटतं. अशोकाने सुद्धा खूप युद्ध जिंकली, पूर्ण जगावर राज्य प्रस्थापित केलं होतं जवळपास, पण नंतर त्यालासुद्धा त्याच्या कलिंगाच्या युद्धानंतर पश्चाताप व्हायला लागला होता. मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि शांतियुक्त जीवन तो जगला. हिअर वी कम टू दिस एंडिंग ऑफ द पोएम, अँड आय साइन अप फ्रॉम हिअर. थँक्यू.